नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी येथे वीज पडून शेतकरी व बैल ठार, तर डेहणी येथे घरावर झाड पडून 3 जण जखमी। शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। दरम्यान दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी येथील शेतात आपल्या बैलासह कामासाठी गेलेला शेतकरी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतातील मोहाच्या झाडाखाली उभा राहिला। यावेळी झाडाखाली बसलेल्या शेतकऱ्यासह एका बैलावर वीज पडून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री 7 वाजता दरम्यान घडली। तर तालुक्यातील डेहणी येथे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरासमोरील वडाचे झाड घरावर पडून घरातील 3 जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली। सध्या शेतातील मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे, त्यामुळे शेतकरी शेतातच दिसत आहे। गेल्या 3-4 दिवसापासून ढगाळी वातावरण असल्याने सायंकाळी दररोज वारा सुटतो आहे। अशात शनिवारी 29 मे रोजी सुद्धा सायंकाळी ढगाळ वातावरण होते, त्यानंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली। यावेळी तालुक्यातील झिरपूरवाडी येथे शेतात आपल्या बैलासह शेतकरी कामासाठी गेला होता। दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकरी भवन तुळशीराम नाटकर झिरपूरवाडी आपल्या 2 बैलासह शेतातील मोहाच्या झाडाखाली पावसापासून बचावासाठी म्हणून उभे होते। याच वेळी जोरदार विजेचा कडकडाट झाला, त्यामुळे एक बैल पळत सुटला आणि मोहाच्या झाडाखाली असलेल्या एका बैलासह शेतकऱ्यावर वीज पडली। या घटनेत शेतकरी भवन तुळशीराम नाटकर व बैलाचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती झिरपूरवाडीचे सरपंच पुरुषोत्तम कुर्वे यांनी पोलिसांना दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंह बिलवाल, सुभाष चिरमाडे सह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला। या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। तर तालुक्यातील डेहणी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पुंडलिक मोखाडे यांच्या घरासमोरील वडाचे मोठे झाड उन्मळून पडले। यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोखाडे कुटुंबीय घरातच होते। घरावर झाड पडल्याने घरातील गंगा पुंडलिक मोखाडे, अंकुश शंकर मोखाडे, दयानंद शंकर मोखाडे हे 3 जण गंभीर जखमी झाले। यांना दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता दुखापत गंभीर असल्याने यवतमाळ हलविण्यात आले। सोबतच मुसळधार पावसामुळे मोखाडे यांच्या घरावरील 3 पत्रे उडाली। घरावर असलेल्या झाडामुळे घराचे मोठे नुकसान झाले, पूर्णतः भिंत कोसळली। घरातील TV, सायकल, भांडेकुंडे यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी दीपक सोनवणे, तलाठी चक्रधर माळी, ग्रामसेवक GH चातुर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। नैसर्गिक आपत्तीद्वारा झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दिग्रस तहसीलदार राजेश वजिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे। अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।